विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्यावर लक्ष केलं आहे. तसेच फडणवीस सरकार हे ब्रिटिश मनोवृत्तीचं असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं. सरकारच्या ह्या कारवाईचा निषेध मुंडे यांनी नोंदवला आहे.